नमस्कार. तुमच्या मैत्रिणी कोण कोण आले येतात? या चौघी. या चौघींपैकी जास्त कोण बोलतो? चौघी जाम बडबड आहेत. पण तुमची बाजू या चौघींपैकी कोणी एकीने घ्यायची असेल तर कोण चांगली घेईल? सगळेच घेतील. सगळेच घेतील. तुम्ही याओ, तुम्ही या, बघूया. बरं, आता तुम्ही यांची बाजू घ्यायची. ह्यांनी काहीही सांगितले, आरोप केले तरी तुम्ही खोडून काढायचे. हां बरं, तुम्हाला सगळ्यांना मला विचारायचं आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, की तुमच्या मनातली म्हणजे यांच्या वागण्यातली असा कुठला बदल जर आमच्या माऊलीनं वहिनीनं केला तर त्याच्यामुळे खूप फरक पडू शकेल. हां, किंवा कुठली गोष्ट त्यांच्या खटकणारी आहे जी कमी केली तर आहे त्यापेक्षा अजून स्वभावात चांगला फरक पडेल, हे तुम्ही सगळेजणं बोलू शकता. आणि ते कसं चुकीचे आहेत हे तुम्ही मला सांगायचं आहे. हां बोला, कोण बोलणार? विश्वास पटकन कोणावर पण ठेवतो. बर, विश्वास विचार करून ठेवला पाहिजे. बस तो जर हे केलं म्हणजे विचार करून जर विश्वास ठेवला तिने तर म्हणजे पट म्हणजे जास्त की समोरच्यावरती लगेच विश्वास ठेवा. हां, काय म्हणणं आहे तुमचं? गरजेचं आहे बोलणं. बोलल्याशिवाय माहिती कशी पडणार समोरचा कोण आहे कसा आहे? नाही पण समोरचा विश्वास ठेवल्यानंतर पण तो समोरचा विश्वास जो आहे की नाही हे कन्फर्म झालं पाहिजे ना. वेळेबरोबर होतं ते पण. वेळेबरोबर होतं पण ठीक आहे, पण त्यांनी घात केला मग विश्वास काय? तुम्हाला काय सुचतंय? पण एक अनुभवच असणार ना. इकडे या, तुम्ही तिकडे जा, द्या माईक त्यांच्याकडे, द्या द्या द्या. विश्वास जर का नाही खरा ठरला तरी पण तो पण एक अनुभव असणार. प्रत्येक अनुभव यायला पाहिजे तिला, स्वतःतून ती शिकणार की आपण कशी माणसं ओळखली पाहिजेत आणि कशी नाही. काय हे पण गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस माणसं चांगली भेटणार तसं नाही, थोडी असणार पण ते मान्य आहे. पण कसं किंवा ठीक आहे, मी पण विश्वास करतो. एकदा ठेच लागली की पुढचा शहाणा होतो तसा होणार ना. पण ठेच लागेपर्यंत विश्वास ठेवायचा का? आपण त्याच्या अगोदर विचार करायचा ना. ठेच लागलं की जखम होणार. पण ती कशी म्हणणार? समोरचा थोडी म्हणणार मी वाईट आहे मी वाईट आहे. ती कशी ओळखणार? समोरचा म्हणणार ना मी चांगला आहे म्हणून. ती पण तिला अनुभवाशिवाय कळणार नाही. यांचं बरोबर आहे. हा बरोबर आहे. बोला जाऊ बाई. जाऊ बाई बोला. जर आपण काय बोलले पटकन रागात येते ती. हो राग जर येत तरी ती हळवी आहे. लगेच ती लगेच जवळ येणार म्हणणार. चुकी असेल तर कबूल कबूल पण करणार. चुकी नसेल तर म्हणणार माझं काही चुकलं नाही. ती जवळ पण तेवढ्याच लगेच येते. काय हो हे मान्य चांगली आहे ती. पण मैत्रिणीने सगळ्या गोष्टी धुवून टाकल्या का? आता यानंतर तुमचं काय म्हणणं आहे? या ज्या दोन्ही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? एक म्हणजे पहिला आरोप होता की तुम्ही पटकन समोरच्यावरती विश्वास ठेवता, ते बरोबर नाही. काय नाही, विचार करून विश्वास ठेवेल पुढच्या वेळेस. हो काय, मी आधी विचारणार हे बाबा विश्वास ठेवता. आणि त्यांनी जे सांगितलं ते जाऊबाईंचं फार महत्वाचं आहे. राग येत होते नाही बदली करेल, राग कमी करेल. पण राग आला की कसं कळतं तुम्हाला? बोलत नाही पटकन. आपण बोलणार अर्चना अर्चना तर मग बोलणार नाही. मग समजणार की मला तिला राग आलाय बाबा मी काहीतरी चुकीचं बोलले असणार आहे. अच्छा 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 अच्छा. वा वा वा. बरं, आता या खेळामध्ये तुम्ही मैत्रीण म्हणून आज यांना बक्षीस मिळवून देणार का आम्हाला बघायचं. वेळ 2 मिनिटाची आहे. पहिल्या 5 वस्तू जर आणू शकला तर 5 वस्तू आणल्यानंतर ही चिंच पेटी यांना भेट म्हणून तुम्ही देऊ शकाल मैत्रीण म्हणून. आणि त्यानंतर जितक्या वस्तू आणणार त्या प्रत्येक वस्तूला 200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार स्वतःला. हां बघूया या खेळात काय होणार. रंग आहे पांढरा. वेळ सुरू झाली. एक, दोन, तीन, पाच वस्तू झाल्या. चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तांदूळ रिपीट झाले. ठेवा आधीच्या या 5 वस्तू घ्या. एक हे घ्या, दोन हे घ्या, तीन बल्ब होता घ्या, चार आणि ही पंटी आणली होती 5. या बाद झाल्या.
कारण त्याचं बक्षीस यांना दिलं. आता बघूया काय आणलं. एक चार्जर, दोन मीठ, तीन चार पाच सहा सात आठ, 1600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. टेप्र यांच्याकडून ही सदिच्छा भेट. ठेवूया काही क्षणांची.